Hey everyone, welcome to my YouTube channel English Guru TJ. Learn to speak English with TJ. In today's video, we'll talk about types of tenses and subtenses. There are three main tenses everybody knows, but when we talk about subtenses, people get problem. बऱ्याच लोकांना तीनच टेन्स आहेत असं वाटतं, थ्री मेन टेन्सेस, पण त्याचे सब टेन्सेस पण आहेत हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. तर हा व्हिडिओ जो आहे तो सगळ्या स्टुडंटसाठी, सर्वांसाठी, कम्युनिकेशन करताना सगळ्यांसाठी यूजफुल आहे आणि याचा वापर खूप चांगल्या प्रकारे होणार आहे आणि जे स्पर्धा परीक्षा देतात त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप छान आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. तर प्रत्येकाला माहिती आहे, एव्हरीबडी नोज, देर आर थ्री मेन टेन्सेस, दॅट इज प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. बट एव्हरी टेन्स मीन्स ए प्रेझेंट टेन्स हॅज फोर सब टेन्सेस, past tense has four sub tenses and future tense also has four sub tenses and those are really really important. They khoop mahatvache bade hi mahatvapurna hai ise isliye ye video jo hai pura dekhiye. Abhi I'm going to talk about sub tenses. Sub tenses janun ghenya purvi apan simple tense, continuous tense and perfect tense and perfect continuous tense manje kay te bughyat. Simple tense manje sadha kal, continuous tense manje chalu kal and perfect tense manje पूर्ण काळ अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण काळ. तर हे जे टेन्स आहेत हे सगळे प्रत्येक टेन्समध्ये असणार आहेत. म्हणजे सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट टेन्स अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे जे आहेत ते सगळे प्रत्येक प्रेझेंट टेन्समध्ये, पास्ट टेन्समध्ये आणि फ्युचर टेन्समध्ये असणारच आहेत. तर सिम्पलचे टेन्स अगोदर बघूयात आपण. म्हणजेच सिम्पल प्रेझेंटमध्ये पण आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये पण आहे, सिम्पल पास्ट टेन्समध्ये पण आहे आणि सिम्पल फ्युचर टेन्समध्ये पण आहे. सिम्पल इज इन प्रेझेंट टेन्स, सिम्पल इज इन पास्ट टेन्स अँड सिम्पल इज इन फ्युचर टेन्स ऑल्सो. सिम्पल प्रेझेंट मे बी है, पास्ट मे बी है और फ्युचर मे बी है. सो सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स, तीन सिम्पल टेन्स हो गए. तो लेट्स टॉक अबाउट कंटिन्युअस. सो कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, कंटिन्यूस फ्यूचर टेंस. इसका मतलब है कंटिन्यूस के भी तीन टेंस है, कंटिन्यूस प्रेजेंट टेंस, कंटिन्यूस प्रेजेंट में भी है, कंटिन्यूस पास्ट में भी है और कंटिन्यूस फ्यूचर में भी है. कंटिन्यूस प्रेजेंट मध्ये पण आहे, कंटिन्यूस पास्ट मध्ये पण आहे एंड कंटिन्यूस फ्यूचर मध्ये पण आहे. त्यामुळे कंटिन्यूस प्रेजेंट टेंस, कंटिन्यूस पास्ट टेंस एंड कंटिन्यूस फ्यूचर टेंस असे कंटिन्यूसचे ही तीन टेंस होतात, सब टेंस होतात. आता पाहूयात आपण परफेक्ट टेंस. परफेक्ट म्हणजेच पूर्ण, परफेक्ट प्रेझेंट टेंस, परफेक्ट पास्ट टेन्स अँड परफेक्ट फ्युचर टेन्स. दीज आर थ्री सब टेन्सेस. परफेक्ट प्रेझेंटमध्ये पण आहे, परफेक्ट पास्टमध्ये पण आहे अँड परफेक्ट फ्युचरमध्ये पण आहे. परफेक्ट इज इन प्रेझेंट टेन्स, परफेक्ट इज इन पास्ट टेन्स अँड परफेक्ट इज इन फ्युचर टेन्स. परफेक्ट प्रेझेंट टेन्स है, परफेक्ट पास्ट टेन्स है और परफेक्ट फ्युचर टेन्स है. लाइक परफेक्ट के भी तीन टेन्स होते हैं. आगे बढ़ते हैं. परफेक्ट कंटिन्यूस टेन्स. Perfect continuous tense is in present tense, perfect continuous tense is in past tense and perfect continuous tense is in future tense. Perfect continuous जो आहे तो present tense मध्ये पण आहे, perfect continuous past tense मध्ये पण आहे and perfect continuous future tense मध्ये पण आहे. त्यामुळे perfect continuous present tense, perfect continuous past tense and perfect continuous future tense असे total 12 sub tenses होतात. तीन main tense जरी असले तरी total 12 sub tenses आहेत. In next video I will explain you all tenses, sub tenses with structure and with examples. So thanks for watching, take care, bye bye everybody.